निफाड तालुक्यामध्ये थंडीचा कहर वाढला आहे वाढत्या थंडीमुळे द्राक्ष बागांवरती बर्फांची चादर दिसून येते निफाड येथे आजही अति थंडीमुळे पानांवरती दव गोठून त्याच्या बर्फामध्ये रूपांतर झाल्याचं बघायला मिळत आहे निफाड तालुक्यामध्ये वाढत्या थंडीने द्राक्ष बाग संकटात सापडल्याने द्राक्षबागांमध्ये चिपाड तसेच काटक्या पेटून द्राक्ष बागेमध्ये उष्णता निर्माण करताना शेतकरी दिसू आहे निफाड येथे अति थंडीमुळे द्राक्ष बागांना नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे शुक्रवारी पहाटे निफाड तालुक्यातील गोदाकाठ संपूर्णत धुक्याच्या स्वरूपात दिसत होता तेच बऱ्याच मोटरसायकल आणि मोठ्या वाहनाच्या सीटवरती दवाचे बर्फात रूपांतर झालेले पाहायला मिळत होते आधी थंडीमुळे निफाड जोरदार गारठले असून दिवसादेखील हवेत खूप गारवा निर्माण झाल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सेकोट्या पेटवल्याचे चित्र दिसून येत आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी थंडीपासून द्राक्षबाग वाचवण्यासाठी पहाटेच्या वेळी ड्रीपद्वारे द्राक्षबागेला पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे तसेच सकाळ सायंकाळ यावेळी महागड्या कीटकनाशक औषधाची फवारणी देखील शेतकरी करत आहे वाढत्या थंडीमुळे द्राक्ष हंगाम लांबणीवरती पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे थंडीमुळे द्राक्ष मण्यांच्या फुगणीवरती परिणाम होणार आहे द्राक्षविलीचे प्रतिकारक शक्ती वाढण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे जीवापाड जपलेल्या द्राक्ष बागा या संकटातून वाचवण्यासाठी शेतकरी मोठे कसरत करताना दिसून येत आहे